नक्कीच, म्हणजे ह्याच्यावर काय बोलायचं हे कळत नाही. त्या दिवशी जी चर्चा पण झाली आमची वरच्या बैठकीत मंत्रालयात, काय बोलायचं हे आता ह्याच्यावर चर्चा करण्यापेक्षा मला आता पुढे काय करायला पाहिजे ह्याच्यावर विचार करणं गरजेचं आहे. महिलांवर साधारण जे अत्याचार होत असतात किंवा अशा काही घटना होतात ह्याला अर्थ ठीक आहे, कायद्याचे पण जी काही कडक कारवाई करायची ती होणारच महाराष्ट्रात, पण शाळेतून कुठून तरी आपण सुरू केलं पाहिजे. जसं मी प्रत्येक वेळी बोलत असतो, सेल्फ डिफेन्स मुलींसाठी जसं आपण बोलतो ते तर सुरू केलंच पाहिजे, पण मुलांसाठी पण राईट टच रॉंग टच आणि मुलींबरोबर वागायचं कसं ह्याच्यावर पण अभ्यासक्रमात धडे आले पाहिजेत. तर ती मी वर्षाताईंबरोबर चर्चा केलेली आहे आणि ह्याला तर पुढे नेण्याचं काम मला वाटतं आता घेतलं पाहिजे. कायद्याच्या संदर्भात काय ठोस उपाययोजना केल्या पाहिजे चालू आहे ते चर्चा आपण बघतोय की ती चर्चा सुरू आहे. लवकरच त्याच्यावर ह्या सेशनमध्ये काहीतरी चर्चा होणार आहे. मुख्यतः कायदा हा कडक करून त्याचं इम्प्लिमेंटेशन करणं गरजेचं आहे, ते महाराष्ट्रात होईलच. जसं मी सांगितलं, ते जरी झालं तरी पुढच्या घटना अवॉइड कशा करायच्या ह्याच्यावर मला वाटतं विचार करणं गरजेचं आहे. आणि लगेच अभ्यासक्रमामध्ये देशभरात बदल करणं गरजेचं आहे. मुलांमध्ये आणि मुलींमध्ये एकमेकांशी वागायचं कसं, समाजात वागणूक कशी असायला पाहिजे ह्याचे चौथीपासून धडे हे दिले पाहिजेत. कारण ही एक मेंटॅलिटी आहे, ती बदलणं गरजेचं आहे. विरोधक टीका करतायत ज्या प्रकरणावर, विरोधक टीका करतायत विरोधक आणि राजकारण किंवा टीका हे करणं चुकीचं आहे. विरोधकांना बोलू दे, पण आमचं काम आहे की लोकांना न्याय देणं, जनतेला न्याय देणं, महिलांना न्याय देणं, आणि ते आम्ही देत राहतो.